आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा घेऊन जाणारे आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशभाऊ महाजन, राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे, या जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम मंत्री पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर अशोक कुकडे काका, माझे सहकारी अभिमन्यू पवार, आमदार सुधाकरराव भालेराव, आमदार विनायकराव पाटील, आमदार सुरेश धस, अरविंद पाटील निलंगेकर, श्री मिलिंद लातुरे, श्री सुरेश पवार, गणेशदादा हाके, रमेश अप्पा कराड, नागनाथ अण्णा निवदे, शैलेशजी लाहोटी, गोपाळरावजी पाटील, डॉक्टर वाकोडे, डॉक्टर अजय चंदनवाले, डॉक्टर राजाराम पवार, खरं म्हणजे या मंचावर अनेक महत्वपूर्ण व्यक्ती उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घ्यायच्याऐवजी सन्माननीय मंच, या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आणि विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून आलेले आपले डॉक्टर्स आणि उपस्थित भगिनी बंधूंनो, खरं तर अटल महाआरोग्य शिबिर एक अशी संकल्पना आहे की ज्या माध्यमातून आरोग्याची सेवा ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या मूलभूत गरजा या अन्न वस्त्र निवारा होत्या. आजही त्यातल्या निवाऱ्याची गरज ही पूर्ण झालेली नाही, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचसोबत कालांतराने अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत शिक्षण आरोग्य रोजगार ही देखील आपली मूलभूत गरज झाली. आणि आज ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे आजार वाढतायत, चिकित्सा पद्धती वाढल्या आहेत, निदानाचे प्रकार वाढले आहेत, आणि त्यामुळे पूर्वी एकेकाळी असं होतं की निदान करण्याकरता यंत्रणा नसल्यामुळे माणसं आजारी पडायची आणि आजारी माणसं कुठला रोग झाला माहिती नसल्यामुळे अनेक वेळा मृत्युमुखी पडायची. माणसांचं एव्हरेज वय हे 50-52 वर्ष होतं, त्या 60-65 पलीकडे चाललाय, कारण आज मोठ्या प्रमाणात रोगाचं निदान होत आहे. पण एकीकडे रोगाचं निदान होत असताना रोगाचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर जर उपचार घ्यायचा असेल तर गेल्या 15-20-25 वर्षांमध्ये या उपचाराचा खर्च इतका वाढलाय की तो सामान्य माणसाला परवडणारा आता राहिलेला नाही. खूप मोठ्या प्रमाणात घरामध्ये आरोग्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक वेळा घर उद्ध्वस्त होतं आणि त्यातही कॅन्सर सारखे दुर्धर आजार झाले, हार्टचा प्रॉब्लेम झाला, किडनीचा प्रॉब्लेम झाला, लिव्हरचा प्रॉब्लेम झाला, की ज्याला लाखो रुपयाचा खर्च येतो, एकीकडे संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं, त्या पेशंटच्या पाठीमागे संपूर्ण घर हे त्या ठिकाणी प्रताडित होतं, अशा प्रकारची अवस्था आपण बघितली आहे. आणि अनेक वेळा लोक पैसे नाही म्हणून इलाजच घेत नाही, रोग अंगावर काढता, अतिशय दुःखी अशा अवस्थेमध्ये मृत्यू कावटाळतात, अशा प्रकारची अवस्था देखील आपण बघितली. आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे ठरवलं की उपचाराविना कोणालाही मरू देणार नाही. आज मोठे मोठे हॉस्पिटल्स शहरामध्ये तयार झाले पण त्याची पायरी कशी चढायची ही सामान्य माणसाला चिंता असते, कारण आत गेल्यानंतर जर मीटर सुरू झालं तर त्या मीटरला पैसे कसे द्यायचे हे त्याच्या खिशामध्ये त्याची सोय कधी नसते. आणि म्हणून ते हॉस्पिटल दिसत असताना देखील त्याच्या आत जायच्याऐवजी मरण पत्करणारे अनेक लोक आपण बघितलेले आहेत. आणि म्हणून मायबाप सरकार आपण म्हणतो, मग जर मायबाप सरकार म्हणतो तर त्या सरकारचं नेमकं काम काय आहे? ज्या मायबाप सरकारला आपण या ठिकाणी निवडून देतो
त्या मायबाप सरकारचं काम हे आहे की जो जन्माला आलाय तो जगला पाहिजे, जो जगतोय त्याला आरोग्याचा अधिकार मिळाला पाहिजे, आणि त्याच्या आरोग्याच्या अधिकाराकरता त्याच्या खिशात पैसे नसतील तर सरकारने ते पैसे दिले पाहिजे. आणि याच संकल्पनेतून खऱ्या अर्थानं ही संपूर्ण आरोग्य सेवा आपण उभी केली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी नुकतीच एक योजना घोषित केली, आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत योजना देशातील नव्हे जगातील सर्वात मोठी आरोग्याची योजना आहे. यापूर्वी जगातली सगळ्यात मोठी आरोग्याची योजना तयार केली होती अमेरिकेमध्ये राष्ट्रपती ओबामांनी, आणि राष्ट्रपती ओबामांनी तयार केलेली जी योजना होती त्याच्या अंतर्गत 10 कोटी लोकांना आरोग्य सेवेचं कवच देण्यात आलं होतं. पण मोदीजींच्या योजनेमध्ये त्यापेक्षा 5 पट जास्ती म्हणजे 50 कोटी लोकांना मोफत आरोग्याचं कवच देण्यात आलाय. 5 लाखापर्यंतचे उपचार हे त्या ठिकाणी मोफत होणार आहे. आणि या योजनेसोबत आम्ही राज्य सरकारची योजना सुरू केली, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आणि त्यासोबत मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून योजना सुरू केली. आणि याचं असं जाळं आम्ही तयार केलंय, महाराष्ट्रातले 90% लोक, 10% लोक असे आहेत की ज्यांच्याजवळ इतका पैसा आहे की त्यांना सरकारची गरज नाही आहे. पण 90% लोक मध्यमवर्गीय जरी असतील तरी मोठा आजार झाला की त्याला देखील कोणाचा तरी चेहरा पाहावा लागतो. आणि म्हणून या तिन्ही योजनांच्या अंतर्गत मिळून महाराष्ट्रातल्या 90% लोकांना आता आम्ही आरोग्य सेवेच्या कव्हरेजमध्ये आणलेलं आहे. या 90% लोकांना कुठलाही आजार झाला तरी देखील त्याच्याकरता त्यांना हॉस्पिटलमध्ये आज जाऊ की नको हा प्रश्न पडणार नाही. हे मोठे मोठे हॉस्पिटल सरकारचे तर आमचे आहेच, पण त्यासोबत मोठे मोठे खासगी हॉस्पिटल आम्ही एम्पॅनल केले आहेत. आणि त्या माध्यमातून आपण मगाशी भैयांनी दाखवलेली फिल्म बघितली त्याच्यामध्ये बहुतांश जे लोक आहेत हे खासगी रुग्णालयामध्ये गेले आणि त्याही ठिकाणी त्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च हा सरकारच्या वतीनं, मुख्यमंत्री कक्षाच्या वतीनं, जनआरोग्य योजनेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी दिला. आणि आता प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून त्याहीपेक्षा मोठं कव्हरेज आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य माणसाचा विचार करत असताना त्याला आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. गिरीश भाऊंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, ज्यावेळेस एखादा रुग्ण बरा होऊन आपल्याला भेटतो, मला रोज SMS येतात, भाऊ आम्हाला मदत झाली, आमचा पोरगा वाचला, आमची पोरगी वाचली. काल परवा एकाने मला SMS पाठवला, माझी 7 वर्षाची पोरगी लिव्हरचं तिचं ट्रान्सप्लांट होतं, होऊच शकत नव्हतं, 25 लाख रुपयाचा खर्च होता, पण विविध योजनांचा समन्वय करून भाऊ तुमच्या कक्षाच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन झालं आणि माझी 7 वर्षाची मुलगी वाचली. खरं म्हणजे मी नेहमी असं सांगतो, ज्यावेळेस या लहान लहान बालकांना बघतो, मागच्या काळात सांगलीमध्ये गेलो, 25 मुलं होती, त्यांचे आईबाप होते, मला फूल दिलं, त्यांच्या आईबापांनी सांगितलं या योजनेच्या माध्यमातून यांच्या हार्टची ऑपरेशन झाली. ज्यावेळेस त्या मुलांकडे आपण बघतो, मी तुम्हाला खरंच सांगतो, मुख्यमंत्री झालो त्यावेळेस जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद या मुलांचा चेहरा पाहिल्यानंतर होतो. कारण ईश्वराने आपल्याला जी शक्ती दिली त्या शक्तीच्या माध्यमातून जर कोणाचा जीव आपण वाचवू शकलो, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर आपण हास्य फुलवू शकलो, जीवनामध्ये तुम्ही किती मोठे झालात हे महत्वाचं नसतं, जीवनामध्ये किती बंगले इमारत गाड्या तुमच्या आल्या हे महत्वाचं नसतं, तुमच्या जीवनामध्ये एका तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य फुलवलंय का, आणि ते हास्य जर तुम्ही फुलवू शकलात तर जीवनामध्ये याच्यापेक्षा मोठं कार्य कुठलं नसतं. आणि हे कार्य करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त झाली. खरोखर हा आमच्याकरता अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणून आता आपल्याला सांगू इच्छितो, हे जे शिबिर या ठिकाणी होत आहे, गिरीश भाऊंचे आभार मानतो. गिरीश भाऊंनी ही अशी संकल्पना तयार केली आहे, सरकार नाही तर समाजाला एकत्रित केलं जातं. सरकार तर आहेच पण समाजातले दानशूर लोक देखील याच्यामध्ये येतात आणि त्या माध्यमातून
प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आरोग्य दिलं जातं। आज एवढी मोठी तयारी, गेले एक महिना सातत्याने याची तयारी चालली आहे। अभिमन्यू पवार असतील, अरविंद पाटील असतील, संभाजी भैयांचं नेतृत्व असेल, एक मोठी टीम या ठिकाणी आहे, सगळे लोक या सगळ्यांनी मिळून एक महिना सातत्यानं याच्याकरता मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे खऱ्या अर्थानं आज इतक्या मोठ्या लोकांना आपण या ठिकाणी आरोग्याची सेवा देतो। पण आजचा दिवस गेला आणि सगळं संपलं असं नाही, यातल्या प्रत्येक रुग्णाला त्याचा आजार बरा होतपर्यंत ज्या पद्धतीचा उपचार लागेल, ऑपरेशन असेल तर ऑपरेशन होईल, त्याला नेण्यापासून आणण्यापर्यंत सगळ्या सोयी त्याच्या आम्ही करू। आणि या ठिकाणी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरच्या माध्यमातून गिरीश भाऊंनी व्यवस्था केली आहे की त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन केलं जाईल। आज या शिबिरामध्ये देखील अनेक डॉक्टर असे येतात की ज्यांच्याकडे तुम्ही जर सामान्य एखादा मोठा माणूस म्हणून पेशंट म्हणून फोन केला की डॉक्टरांची उद्या अपॉइंटमेंट मिळेल का, तर त्यांचे पीए सांगतात एक महिना डॉक्टरची अपॉइंटमेंट नाही, एक महिन्यानंतर या। असे डॉक्टर देखील या शिबिरांमध्ये येऊन तीन तीन दिवस राहून मोफत लोकांवर उपचार करतात आणि त्यानंतर त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन आपल्या पैशांनी त्यांच्यावर खर्च करून त्यांचे उपचार करून त्यांचे ऑपरेशन्स करतात। ही खऱ्या अर्थानं या शिबिराची महत्ती आहे। अटलजींच्या नावानं हे शिबिर आपण घेतलंय आणि अटल बिहारी वाजपेयी एक असं नेतृत्व होतं की ज्याने जनसामान्यांकरता या देशामध्ये आपल्या जीवनामध्ये नेहमी राजकारणाचा उपयोग केला। त्यांच्या मनामध्ये कणा होती सामान्य माणसाकरता, एक त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं आणि अशा अटलजींच्या नावानं त्यांच्या स्मृतीमध्ये हे होत आहे आणि आता त्यांचाच वसा घेऊन आम्ही सगळे लोक पुढे चाललो। आणि मी विश्वासानं सांगतो या जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या माध्यमातून महत्वाचा बदल काय होणार आहे, महत्वाचा बदल हा होणार आहे, आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये खासगी लोक हॉस्पिटल बांधत नव्हते। एखाद्या गावात हॉस्पिटल बांधलं तर तिथल्या माणसाची ऐपतच नव्हती की तो त्या ठिकाणी पेमेंट करू शकेल आणि म्हणून तिथे डॉक्टर जाईल कशाला, खासगी हॉस्पिटल येईल कशाला, मोठी मोठी हॉस्पिटल फक्त शहरात दिसायची। पण आता या योजनेमुळे गावातल्या सामान्य माणसाला देखील 5 लाखापर्यंत उपचार घेण्याची ताकद मिळाली, त्यामुळे आता हॉस्पिटल गावामध्ये देखील जाईल कारण त्यांना माहिती आहे या गावामध्ये आपण मोठं हॉस्पिटल टाकलं तर त्याच्यात उपचार घेण्याची ऐपत आता या गावातल्या सामान्य माणसाकडे देखील आली आहे। त्यामुळे कालपर्यंत गावामध्ये केवळ सरकारची आरोग्य सेवा जायची, आता खासगी आरोग्य सेवा देखील गावापर्यंत जाईल। त्यासोबत जवळजवळ 1.5 लाख वेलनेस सेंटर आपण तयार करतो ज्याच्या माध्यमातून गावागावापर्यंत सरकारची जी व्यवस्था आहे ती देखील सक्षम करण्याचं काम आपण करतो आणि या माध्यमातून आरोग्य सेवेचं एक मोठं जाळं हे या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार करणार आहोत। आज खरं तर या लातूरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा करण्याकरता मेडिकल कॉलेज आहे, सिव्हिल हॉस्पिटल आता या ठिकाणी नाही कारण ते मेडिकल कॉलेजमध्ये संलग्न झालं आणि म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला जागा देण्याच्या संदर्भातली मागणी या ठिकाणी आली आहे। मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एका महिन्याच्या आत सिव्हिल हॉस्पिटल करता जागा या ठिकाणी देण्यात येईल। त्यासोबत संभाजी भैया आपण मागणी केली आहे, खरंय इथल्या मेडिकल कॉलेजच्या काही अडचणी आहेत, साधारणपणे इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये काही मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स करायचे आहेत, या ठिकाणी काही इक्विपमेंट्स आपल्याला घ्यायचे आहेत, या ठिकाणी 200 खाटाच्या जी रुग्णालय आहे त्याच्या इमारतीचं विस्तारीकरण करायचं आहे, वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी करायचे आहेत आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात खर्च आहे। साधारणपणे या मेडिकल कॉलेजच्या संपूर्ण कामांकरता 100 कोटी रुपयाचा खर्च आहे। मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो 3 टप्प्यामध्ये 100 कोटी रुपये लातूरच्या मेडिकल कॉलेजला देण्यात येतील। पहिला टप्पा या वर्षी बजेटच्या आत, दुसरा टप्पा बजेट नंतर आणि तिसरा टप्पा त्याच्या पुढच्या वर्षी, कारण तेव्हाही मुख्यमंत्री मीच राहणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे कोणीतरी म्हणेल 2 वर्ष तर तुमच्या हातामध्ये आहे, तिसऱ्या वर्षाचं आश्वासन कशाला देता, तिसऱ्या वर्षाचं आश्वासन तुमच्या भरोशावर दिलं आहे, तुम्हाला मला माहिती आहे की तुम्ही लोक पुन्हा आशीर्वाद देणार आहे आणि तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस पूर्ण पैसे देईल त्यावेळेस अजून काहीतरी मागणी घेऊन तुम्ही यालच याची देखील मला माहिती आहे, कारण आपण हे सगळं आपल्याकरता करत आहोत।
सामान्य माणसाकरता या ठिकाणी करतो आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की या मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. आज खरं तर आपल्या जिल्ह्यावर आपल्या मराठवाड्यावर दुष्काळाचं मोठं सावट आहे. या मराठवाड्याच्या पाठीमागे एक प्रकारे निसर्ग कोपलाय. निसर्गाशी देखील दोन हात आम्ही करतो, निसर्गाला देखील आव्हान देण्याचं काम आम्ही करतो. मागच्या वर्षी या ठिकाणी केवळ 80% पाऊस पडला, पण 80% पावसामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारच्या कामांच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा दिला, पिण्याच्या पाण्याला दिलासा दिला. आम्हाला वाटलं आता ठीक आहे, आता हे जमलं, तर यावर्षी निसर्गाने अजून परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि यावर्षी राज्यामध्ये 77% पाऊस आणि मराठवाड्यामध्ये 70% पाऊस किंवा काहीपेक्षा कमी पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. या ठिकाणी निसर्ग देखील त्याचीच परीक्षा घेतो की ज्याच्याबद्दल निसर्गाला विश्वास असतो की याच्या दंडामध्ये जोर आहे आणि याच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आणि म्हणून निश्चितपणे मी सांगतो या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देखील राज्य सरकार मागे हटणार नाही. पूर्णपणे आम्ही या मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी उभं राहू. आता सगळे पंचनामे आमचे होतात, त्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत टंचाईची संपूर्ण स्थिती हातात येईल, त्याची घोषणा केली जाईल. त्याच्यानंतर निश्चितपणे केंद्राची टीम बोलवून त्या माध्यमातून दुष्काळाची घोषणा केली जाईल. शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला जाईल, त्यांना मदत दिली जाईल आणि त्यासोबत खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्याची जी टंचाई आहे त्याच्यावर देखील आपण कारवाई करू. मला हा विश्वास आहे की आपण प्रामाणिकपणे जर आव्हानांचा सामना केला तर निश्चितपणे लोकांचे आशीर्वाद मिळतात आणि म्हणून हे आशीर्वाद देखील आम्ही प्राप्त करणार आहोत. आज खरं तर आपण बघितलं सर्वसामान्यांकरता काम करणारं आपलं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे. खरं म्हणजे अनेक वेळा लोक आम्हाला विचारतात, मी त्यांना खरं आकडेवारीने अनेक वेळा उत्तर देतो आणि आकडेवारी जर आपण बघितली तर गेल्या सरकारच्या 15 वर्षामध्ये वेगवेगळ्या वेळी दुष्काळ पडला त्यावेळी जी एकूण मदत शेतकऱ्याला मिळाली ती 7000 कोटी रुपयाची मिळाली आणि आमच्या 3.5 वर्षामध्ये जी शेतकऱ्याला मदत मिळाली ती 22000 कोटी रुपयाची मिळाली. मागच्या सरकारमध्ये 4000 कोटी रुपयाची कर्जमाफी मिळाली, आम्ही 22000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली. आज जर एकूण शेतकऱ्याची खरेदी बघितली तर मागच्या कालावधीमध्ये 450 कोटी रुपयाची खरेदी 15 वर्षात आणि आमच्या 15 वर्षात 8500 कोटी रुपयाची खरेदी आम्ही केली. एकूण जर आपण बघितलं तर शेतकरी अडचणीत आला, सामान्य माणूस अडचणीत आला तर त्याच्याशी पाठीमागे उभं राहण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे याकरता प्रयत्न आपण करतोय. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती चालली आहे. 4 लाख घरं आम्ही पूर्ण केली आहेत, 6 लाख घरांचं काम अजून पूर्ण करतो. एकूण या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये 2011च्या यादीप्रमाणे 12 लाख बेघर आहेत. या 12 लाख बेघरांना 2019 सालापर्यंत घर देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. त्यातल्या 10 लाख घरांचं काम हे पुढच्या वर्षापर्यंत तर आम्ही पूर्ण करून टाकू असा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्यासोबत ज्या लोकांची नावं त्या यादीमध्ये नाही आली त्यांची एक नवीन यादी आम्ही तयार केली आहे, त्याही यादीला आम्ही निधी देणार आहोत. माननीय मोदीजींचं स्वप्न आहे या महाराष्ट्रामध्ये कोणीही बेघर राहू नये. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय, पण यादीप्रमाणे जे गरीब आहेत त्यांना तर 2019 मध्येच घर देऊ आणि ज्यांची नावं यादीत आली नाही पण आता नवीन यादीमध्ये ती येतात त्यांना देखील 2020च्या शेवटापर्यंत घर देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. या महाराष्ट्रामध्ये एकही गरीब माणूस बेघर राहू नये. अरे ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपण लोकांना आश्वासन दिलं होतं अन्न वस्त्र आणि निवाऱ्याचं, हा निवारा जर 70 वर्ष त्यांना मिळाला नाही तर येत्या 5 वर्षात या प्रत्येकाला निवारा देण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाची पूर्तता करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल हे देखील या निमित्ताने मी सांगतो. आणि म्हणून सामान्याच्या पाठीशी उभं राहून गरीबाच्या पाठीशी उभं राहून हे जे काही राज्य आहे ते सामान्यांकरता चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे आणि आपला आशीर्वाद असला तर आम्ही सगळे प्रामाणिकपणे अशाच प्रकारे आपल्याकरता काम करत राहू. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा जे रुग्ण या ठिकाणी आले आहेत त्यांना निरामय आयुष्यासाठी ईश्वराकडे मागणं मागतो.
सगळ्या डॉक्टरचं अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, इथलं व्यापारी असोसिएशन असेल, वेगवेगळे फाउंडेशन असतील, या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शन मीच करणार आहे. या शिबिराला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीसांनी उपस्थिती दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. गिरीश भाऊंचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या जिल्ह्याचे